लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पुढारी जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्याचे मत राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दैनिक पुढारी पनवेल नवी मुंबई सन्मान सोहळा 2023 पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले. पनवेलच्या आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पुढारी पनवेल नवी मुंबई सन्मान सोहळा 2023 आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, दैनिक पुढारीचे संपादक शशिकांत सावंत, अमित तळेकर आणि जयंत तुळप उपस्थित होते. यावेळी राजकारण, समाजकारण, कला, साहित्य, तंत्रज्ञान, बांधकाम आणि प्रशासकीय क्षेत्रात भरारी घेणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्र्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की तुमचा आमदार शांत आणि हुशार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर असल्याने आपण भाषण करणार नाही असे सांगितले, पण मी भाषणाला येत असताना इतर नेते माझे कौतुक करा सांगतात. यांनी मात्र मला सांगितले, कार्यक्रम संपला की मला 5 मिनिटे द्या. पनवेलमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तो सोडवायला हवा. यावरून त्यांची कामाबद्दलची तळमळ दिसून येते असल्याचे सांगितले. तर लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की मी नेहमी पडलेली जबाबदारी पूर्ण करणे कर्तव्य समजतो, त्यामुळे मला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद प्रोत्साहन मिळाले, त्यामुळेच आज हा पुढारी जीवन गौरव पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. खरं तर आपल्याला एक छान नाटक बघायला मिळालं, पण साहेबांचा एक कार्यक्रम जो आहे तो फार तसं बघाल तर त्यांचं पुढं ढकलावं लागेल, जाऊन थांबावं लागलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा पनवेलमधील अगदी विशेष असे कर्तृत्व आणि विविध क्षेत्रामधले काम चांगलं लोकांच्याकरता काम करणाऱ्याशा 22-25-30 लोकांचा इथं सत्कार करण्यात आला. पुढारी वर्तमानपत्र हे खऱ्या अर्थानं वर्तमानपत्रामध्ये खऱ्या अर्थानं पुढारी ठरलेलं आहे. हे तुमचं पाहायला गेलं आपल्याला तर तेव्हापासून मी पाहतो आहे, तर समतोलपणा राखणार असं आहे, चांगल्या कामाला दाद देणार असं आहे, आणि त्याच्याबरोबरीनंच दीनदुबळ्याची दुःखही मांडणारं आहे. जे वर्तमानपत्राचं जे खऱ्या अर्थानं काम असतं ते चहूबाजूचं काम छानपैकी करणारं हे पुढारी वर्तमानपत्र, आणि यांच्यामार्फत अनेक प्रकारची जी सामाजिक कामंसुद्धा केली जातात, प्रोत्साहन दिलं जातं. आज त्यातलाच हा एक छान असा कार्यक्रम त्यांनी ठेवला. परवाच माझ्याकडं त्यांचे प्रतिनिधी आले आणि सांगितलं कसे तुम्ही विशेष प्रतिनिधी म्हणून यायचं आहे. म्हटलं तुम्ही बोलवलं की आम्ही येणारच, अगदी अलिबागपर्यंत आम्ही आलेले आहोत. तर तशा दृष्टीनं त्यांच्या प्रेमाखातर मी माझा जो विशेष सत्कार होत आहे, खऱ्या अर्थानं जे जबाबदारी आपल्यावर पडली ती जबाबदारी पूर्ण करत जाणं हे माझं कर्तव्य समजतो. अगदी लहानपणापासून गरिबीतून या स्तरावर येईपर्यंत लोकांनी अतिशय प्रेम दिलं, लोकांनी भरपूर आपल्याला प्रोत्साहन दिलं, सगळ्यांचं थोरा मोठ्यांचं प्रोत्साहन मिळालं, आणि त्याच्यामुळंच हे सुरू होऊन झालं. आपले उदय सामंत साहेब आहेत यांनीसुद्धा अगदी घरच्यासारखं, अगदी मला मोठ्या भावासारखं मानून त्यांनी आमच्यावर प्रेम केलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर आमची ओळख लई जुनी, त्यांच्या गावाला आम्ही काम करायला लागलो होतो अगदी बऱ्याच वर्ष सुरुवातीच्या काळामध्ये 92-95 सुमारास काहीतरी असेल की 98 सुमारास आठवण येत नाही, पण तेव्हापासून त्यांची आमची त्यांच्या घरचं आम्हाला थोडंसं हे प्रेम मिळालेलं आहे. आणि ते रयत शिक्षण संस्थेमध्ये ते सुद्धा काम करतात. सातारला आमच्या एका मीटिंगमध्ये म्हणजे त्यांच्याबद्दल रयतच्या अगदी सुद्धा भरपूर सांगण्यात आलं, आणि त्या मुळं एक जवळीक असे असलेले असे भाऊ, छोटे भाऊ असतील भले, पण ते एकंदरीत ज्या पद्धतीनं काम करतात ते सर तुमचं काम बघून आम्हाला आनंद होतो आणि अभिमानही वाटतो की अशा खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रश्न सोडवताना सर्व मागचा पुढचा विचार करून ते काम चांगलं कसं होईल ह्याचा विचार ते करत असतात. आता आम्ही अगदी थोडंसं आपल्या वेटिंग रूममध्ये VIP रूम म्हणतात त्याला पण आम्ही वेटिंग रूम पण म्हणू शकतो आपण, तिथे बसलेले असताना त्यांना भेटायला कामगार आले, त्यातले तुमच्या MGM मधले MJP मधले
तर MJP जे कामगार आले त्यांचाही प्रश्न समतोलपणानं व्यवस्थित त्यांना पटेल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे एरवी ते वर्षभर काम करतात, नेहमीच काम करतात, पण इथं आपल्या प्रोग्रामला आल्यावरसुद्धा काम त्यांचं पाठ सोडत नाही. त्या थोड्याशा वेळातसुद्धा त्याने अतिशय छानपैकी तो प्रश्न सोडवला, मार्गी लावला आणि पुढच्या दृष्टीने त्याला दिशा दिली. म्हणजे अशा प्रकारे छान चांगलं काम करणार आपल्याला महाराष्ट्राला आणि रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तशा दृष्टीनं त्यांच्या हस्ते आपला सत्कार होत आहे आणि त्या गोष्टी ही आपली अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी पुरस्कार जिंकले त्यांना सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. पण पुढारी परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो की एका अतिशय चांगल्या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. मी अनेक वेळा असं सांगितलंय, सत्कार करणं आणि सत्कार करून घेणं याच्यामध्ये फरक आहे. अनेक लोक स्वतःचा सत्कार स्वतः करून घेतात, परंतु आजचा सत्कार ज्या अर्थी लोकनेते रामशेठ ठाकूरांचा झाला, जयम म्हात्रेंचा झाला, आमच्या म्हात्रे ताईंचा झाला, इथल्या माझ्या सगळ्या महिला भगिनींचा झाला, जे नवीन नवीन उद्योजक आहेत त्यांचा झाला, आमच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा झाला, त्या अर्थी हा जो सत्कार सोहळा आहे हा करून घेतलेला सत्कार सोहळा नाही तर केलेला सत्कार सोहळा आहे. आणि म्हणून मला आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचा, कारण शेवटी सत्कारानंतर अनेक गोष्टी घडत असतात. तसं मला असं वाटतं की आजच्या सत्कारानंतर पुढारी सन्मान सत्काराची उंची अजून वाढलेली आहे. कारण तुम्ही समाजकारण करणाऱ्या तरुण सहकाऱ्यांना देखील प्रोत्साहन दिलं, त्यांना देखील त्यांचा देखील सत्कार केला आहे. ठाकूर साहेबांसारखा आदर्श घेऊन आमच्यासारखे जे राजकारणी काम करतायत त्यांना दिशा देणारं नेतृत्व म्हणून त्यांचा सत्कार केला आहे. आमच्या गणेश देशमुखांचा एक चांगला अधिकारी म्हणून सत्कार केला आहे. पण गणेशजी एक लक्षात घेतलं पाहिजे की पनवेल महानगरपालिका ही ड विभागामध्ये एक नंबरला आली. त्याच्यामध्ये माझा देखील सहभाग आहे, कारण पालकमंत्री म्हणून माझा पायगुण किती चांगला आहे बघा. शेवटी पायगुणावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यानंतर तुम्ही मला सांगितलं की अजून एका स्पर्धेमध्ये तुम्हाला 3 नंबरचं बक्षीस मिळालं. मला सारखं सारखं पनवेलमध्ये बोलवत जा, सारखा सारखा तुम्हाला नंबर मिळत जाईल. पण शेवटी अधिकाऱ्यांची देखील मानसिकता लागते. अधिकारी ज्यावेळी प्रशासनातले अधिकारी म्हणून काम करत असतात ते आपण देखील समाजाच्या प्रति काहीतरी देणं लागतो या भावनेतनं ज्यावेळी काम करतात त्यावेळी गणेश देशमुख साहेबांसारखे अनेक अधिकाऱ्यांचे सत्कार करण्याचं भाग्य आमच्या नशिबी येणार आहे. आज आमच्या BDO'चा देखील सत्कार झाला. मी मुद्दाम अधिकाऱ्यांची नावं एवढ्यासाठीच घेतो कारण अधिकाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे सध्या. 1% अधिकाऱ्यांबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु 99% माझे अधिकारी महाराष्ट्र शासनातले अधिकारी, मग महसूल खात्यातले असतील, पोलीस खात्यातले असतील, नगरविकास खात्यातले असतील, माझ्या उद्योग विभागातले असतील, हे प्रामाणिकपणानं काम करतात आणि त्या प्रामाणिकपणाशी प्रामाणिक राहून त्या जनतेची सेवा करण्याचं व्रत घेऊन काम करतात. आणि म्हणून मला असं वाटतं गणेशजी तुम्ही ते व्रत घेतलं म्हणून तुमचा सत्कार झालेला. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आज मला लोकनेते रामशेठ ठाकूरांचा सत्कार करण्याची संधी मिळाली हे माझ्या आयुष्यातलं मी भाग्य समजतो. आणि म्हणून प्रशांतजी तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. मला आठवतं मी ज्यावेळी कॉलेजला होतो ते पनवेलचं खासदार कोण किंवा पनवेलची सत्ता कोणाकडे तर ती रामशेठ ठाकूरांच्या हातामध्ये असेल असं आम्ही त्यावेळी ऐकायचो, वर्तमानपत्रातनं वाचायचो. मला त्यावेळी कधी वाटलं नव्हतं कॉलेजमध्ये असताना की मी कधी राजकारणामध्ये येईन, मी कधी मंत्री होईन आणि मी कधी पालकमंत्री होईन रायगडचा आणि मी रामशेठचा कधी सत्कार करेल हे माझ्या मी स्वप्नात देखील पाहिलेलं नव्हतं. पण प्रशांत शेठ देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत, अतिशय तन्मयतेनं काम करतायत. आता इथं उठत असताना त्यांनी काय सांगितलं, मी त्यांचं काय मला त्यांनी सांगितलेलं नाही की पालकमंत्री म्हणून तू माझं कौतुक कर, पण लोकप्रतिनिधीची तळमळ कशी असते मी तुम्हाला सांगतो. ही खरोखरच चौकट टाका सावंत साहेब. मी तिथनं उठत असताना मला वाटलं हे काहीतरी सांगतील भाषणातनं, हे बोल ते बोल, ते उठत असताना त्यांनी मला सांगितले कार्यक्रम संपला की पहिली 5 मिनिटं मला द्यायची, माझ्या मतदारसंघामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे पाण्याचा तो सोडवायचा आणि मग कुठे ते मिटिंगला जायचं हे सांगणारा लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळालेला. हे खरोखरच मला असं वाटतं की याची नोंद घेण्यासारखी आहे. आता अनेक लोकप्रतिनिधी आम्ही असे पण बघितलेले आहेत की भाषणाला उठत असताना माझं जरा कौतुक करा. अरे तुझं कौतुक जनतेनं केलं पाहिजे, पण जनतेनं कौतुक केलेलं असताना देखील फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येत असताना देखील आजही प्रशांत शेठ आणि त्यांच्या
पूर्ण कुटुंबाची नाळ ही जनतेशी जुळलेली आहे हे देखील या कार्यक्रमातून मला बघता आलं, ते देखील कौतुकास्पद आहे। पुन्हा एकदा सगळ्या सत्कारमूर्तींचं मनापासून कौतुक करतो, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, ॲडमिशन ओपन फॉर सेशन 2023 and 2024, कोर्सेस ऑफर BCom, BAS, BMS, BSc, BSc IT, ओनली कॉलेज दॅट कंडक्ट्स मोर दॅन 200 ॲक्टिव्ह फॉर स्टुडंट डेव्हलपमेंट। ॲड्रेस प्लॉट नंबर 1, सेक्टर 33, खारघर, नवी मुंबई, पिनकोड नंबर 410210, ॲफिलेटेड टू युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई। कॉन्टॅक्ट नंबर 9324155023, सेकंड 9359944107, थर्ड 9773012732, फोर्थ 7303601555, ईमेल आय डी principalrtcs@gmail.com।